एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलानं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं होतं खास गोष्ट म्हणजे हा मुलगाही एक प्रसिद्ध अभिनेता आहे मात्र त्याचं हे लग्न जास्त काळ टिकलं नाही लॉकडाऊनमध्ये त्याने त्याच्या बायकोसोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि याच प्रक्रियेदरम्यान आता हा अभिनेता पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं दिसून येतोय हा अभिनेता कोण आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा अभिनेता आहे प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री स्मिता बाडी हिचा मुलगा प्रतीक बब्बर प्रतीक बब्बरनं तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीसला ला सानिया सागर सोबत लग्न केलं होतं त्यापूर्वी या दोघांनी एकमेकांना अनेक दिवस डेट केलं होतं पण लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्यात वाद होऊ लागल्याचं समोर आलं लॉकडाऊन दरम्यान या दोघांनी घटस्फोट घेत आपला मार्ग वेगळा करण्याचा निर्णय घेतला पण आता प्रतीक पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं समोर आलंय सान्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच प्रतीक बार बार देखो फिल्म अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत असल्याचं समोर आलं प्रतीकचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारसे कमाल दाखवू शकले नाही तरी त्याची पॅच त्याच्या भूमिकेची समीक्षकांसह हो, प्रेक्षकांनीही स्तुती केली होती तर मग प्रतीक बब्बर ह्याचा कुठचा सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे कमेंटमध्ये सांगा सोबतच तुम्हाला स्मिता पाटील आवडायची का तिचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो हे कमेंटमध्ये सांगा आणि टेलिएट्रो मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका